लय भारी येणार आता इथं राहायला नीट भेटते. हो इथून फलटण 48 डिस्कळ 16 आणि बुध 9 किलोमीटर. आता आपल्याला बघायचं आहे नेर तलाव. नेरकडं आपण चाललोय. नेर गाव आहे आणि तिथं तलाव पण आहे, तो बघायला आपण चाललोय. इथला रस्ता तर चांगला दिसतोय, तर पुढं काय आहे बघूया. बारामती इथून 72 किलोमीटर, फलटण इथून 47 किलोमीटर. आता डावीकडे जो रस्ता लागतोय त्या रस्त्याने वळून आम्हाला जायचंय नेर तलावाकडे. नाही सोडून पण इथे बघायचंय का? कुठे जाणार? तिथन असच असं पण आहे तिथं मधी. हो म्हणून म्हणतोय तिथन ते नाही. तो कधी झाड आहे का तिथं? तिथं दाखवले ह्याला. तो का नेर धरण हाय का? नेर धरण वर्धन गड शिंपी मळा. हे बघा हे नेर तलाव आहे मोठा, लांबच्या लांब पसरलेला. तिकडे एक देऊळ दिसते पण आता वेळ नाही परत पुढच्या वेळेला. एका वेळेला केलं पाहिजे आणि ती वर्धनगड एका वेळेला, असं एका वेळेला एकच जमणार इतकं ती लांब लांब आहे आणि रस्ते पण खराब आहेत.
चला हे आजपर्यंत जायला आपल्याला वेळ नाही. आता इथनंच बघत बघत पुसेगावकडून, पुसेगाववरनं सातारा वाई इकडनं परत कुठनं तरी दुसरा आहे रस्ता, पण तो नाही सापडला म्हणजे परत वेळ लागायचा. त्यापेक्षा आहे त्या माहितीच्या रस्त्यानं आपलं चला. इथं जायचं का खाली? जरा पुढे जाऊन फोटो काढून तरी. ही आलीच नाही तिकडे माणसं काय तिकडे लांब आहे तसं जायला. आता वेळ नाही. आता काय केलं पाहिजे? नियर तलावला एकदा यायचं आणि एकदा असं एका वेळी दोन नाही जमणार. धड हे बी होत नाही, धड ते बी होत नाही. त्यामुळे एकदा सेपरेट इथं आलं पाहिजे आणि एकदा सेपरेट तिकडं आलं पाहिजे. नको आता पुढं कशाला जायचंय? आता नको लांब, एवढ्या लांब नको जायला. ती बसली तिकडे म्हणल्यावर काय करायचं? नको आपण येऊ परत तिला तिथं उभं करून आपण इकडे यायचं का? मग ती येणार नाही. आपण इकडे जायचं आणि ती तिथं थांबणार. घसरड पण असेल इथं. ती गेले तिकडे, त्यांना लांब जायचं नाहीये, आपल्याला लांब जायचंय. चला हे बघा, तो आहे समोर दिसतोय तो वर्धनगड. त्याचे मागचे दोन व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच, नसले बघितले तर जरूर बघा. हे बघा, हे गाव पण आपण बघितलं आणि हे किल्ले वर्धनगड पण आपण बघितलं आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये. बघितलं नसेल तर बघा. आता हा एक घाट चालू होतो आहे, तर घाटाचं पण नाव आहे वर्धनगड घाट. वरती जरा ढग दिसत आहेत, पाऊस गाठतो आहे का काय शंका आहे. सूर्य सगळा झाकला गेला आहे, वाजलेत कमी, 4:15-4:30 झाले असतील. पण असं वाटतं की 6 वाजायला आलेत ह्या ढगांच्या ह्याच्यामुळं. सातारा ते पंढरपूर मार्ग आपण पुसेगावपर्यंत जातो, तिकडं खटावकडं वळतो.
पुढचा काय रस्ता माहीत नाही, पण हा रस्ता चांगला आहे म्हणजे हळूहळू सुधारतोय. मध्ये आधी मध्ये थोडेसे खराब पॅचेस आहेत, पण आता हा चाललेला आहे मार्गाचं काम. ह्या पावसात जाऊ दे व्हायला, आम्हाला गाठू नकोस आम्हाला मध्येच कुठंतरी. रेनकोट नाही, काय नाही, काय नाही. घाटत नाही. हा बघा काय सुंदर नजारा आहे. पावसाचं काय झालं, मध्ये थांबला की पुढं जायचं, पुढं जायचं, परत वाढलं की परत कुठंतरी थांबायचं. असं करत करत थोडा उशीर झाला, नाही तर 6 पर्यंतच वाईट टच होतो. पण तरी 7-7:30 पुढं घेत झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.